लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे स्थलांतरित मजूर आणि गरीब लोकांसाठी 21 मदत केंद्र आणि निवारागृह जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. या 21 निवारागृहांमध्ये 1908 स्थलांतरित लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे. निवारागृहांची संख्या 13 असून त्यामध्ये 836 स्थलांतरित लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. खाजगी कंपन्यांमार्फत 8 निवारागृह असून यामध्ये 1072 लोकांची व्यवस्था करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं. जिल्ह्यामध्ये आजच्या स्थितीत 21 शेल्टर्स कार्यरत असून त्यामध्ये 1908 स्थलांतरित मजुरांचा व लोकांचा समावेश आहे. सदर सेंटर्स हे जिल्हा प्रशासनामार्फत चालवण्यात येत आहे. तिथे असलेल्या सर्व व्यक्तींना भोजनाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांची मेडिकल व वैद्यकीय तपासणीसुद्धा केली जाते. या 1908 लेबर्समध्ये मुख्यत्वे तमिळनाडूचे 884, राजस्थानचे 218, कर्नाटकचे 128, बिहारचे 99, मध्य प्रदेशचे 64, उत्तर प्रदेशचे 57, पश्चिम बंगालचे 19, आंध्र प्रदेशचे 5 अशा व्यक्ती समाविष्ट आहेत.